आपण अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलचं जे घालतं लाल बटन आणि सबस्क्राईब बटन टच करा. घंटीला बेल लावून विसरा. नोटिफिकेशनमध्ये तात्काळ अपडेट आपल्याला मिळतातील. पाहूया सविस्तर. ओल्ड जुनी पेन्शन योजना संदर्भात अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित 9 फेब्रुवारी 2023. ओल्ड पेन्शन 2022-23 आर्थिक वर्षासाठी अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याकरता कर्मचारी हिस्सा व निधी वितरित करण्याबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना आहे जी कार्यपद्धती लागू केली आहे. सदर योजनेसाठी शासनाचा हिस्सा व व्याजासाठी लेखाशीर्षक उघडण्यात आलेली आहे. सन 2022-23 कर्मचारी हिस्सा व शासन हिस्सा यावरील व्याज अदा करण्यासाठी विभागाने केलेली पुरवणी मागणी हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आली होती. आता सदर लेखाशीर्षकाली निधी वितरित करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने केला आहे. सदर मंजूर तरतुदीच्या 50% रक्कम 349,47,05,500 फक्त इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली बीम्सद्वारे आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे यांना खालील विवरणपत्रानुसार वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ह्या विवरणपत्रानुसार मान्यता देण्यात आलेली आहे. अंशदान निवृत्ती वेतन संबंधी अत्यंत 9 फेब्रुवारी 2023 हा शासन निर्णय आपण माहिती बघितलेली आहे. हा शासन निर्णय या ठिकाणी सांगितलेला आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक 20-23-02-09-17-15-29-67-21 हा देश डिजिटल साक्षरी संक्षेपित करून पाळण्यात आलेला. तुषार महाजन यांच्या साक्षीने निघालेला महत्त्वाचा शासन निर्णय अखिल तांबूलसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. तिथून आज या डाउनलोड करू शकतात आणि टेलिग्राम ग्रुपवर जॉईन होऊन आपल्याला सगळी माहिती मिळेल. आपण अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलचं जे घालतं लाल बटन आणि सबस्क्राईब केलं टच करा. घंटीला बेल लावून प्रेस करा. नोटिफिकेशनमध्ये तात्काळ अपडेट आपल्याला मिळत राहतील. पाहूया सविस्तर. जुनी पेन्शन योजना संदर्भात अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित 9 फेब्रुवारी 2023. ओल्ड पेन्शन 2022-23 आर्थिक वर्षासाठी अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याकरता कर्मचारी हिस्सा व निधी वितरित करण्याबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना आहे जी कार्यपद्धती लागू केली आहे. सदर योजनेसाठी शासनाचा हिस्सा व व्याजासाठी लेखाशीर्षक उघडण्यात आलेली आहे. सन 2022-23 कर्मचारी हिस्सा व शासन हिस्सा यावरील व्याज अदा करण्यासाठी विभागाने केलेली पुरवणी मागणी हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आली होती. आता सदर लेखाशीर्षकाली निधी वितरित करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने केला आहे. सदर मंजूर तरतुदीच्या 50% रक्कम 349,47,05,500 फक्त इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली बीम्सद्वारे आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे यांना खालील विवरणपत्रानुसार वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ह्या विवरणपत्रानुसार मान्यता देण्यात आलेली आहे. अंशदान निवृत्ती वेतन संबंधी अत्यंत 9 फेब्रुवारी 2023 हा शासन निर्णय आपण माहिती बघितलेली या ठिकाणी सांगितलेला आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक 20-23-02-09-17-15-29-67-21 हा देश डिजिटल साक्षरी संक्षेपित करून पाळण्यात आलेला. तुषार महाजन यांच्या साक्षीने निघालेला महत्त्वाचा शासन निर्णय अखिल तांबूलसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. तिथून आज या डाउनलोड करू शकतात आणि टेलिग्राम ग्रुपवर जॉईन होऊन आपल्याला सगळी माहिती मिळेल.